इराणमध्ये झालेल्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय टीमनं महिला आणि पुरुष गटाचं अजिंक्यपद पटकावलंय. फायनलमध्ये भारतीय पुरुष टीमनं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 36-22 नं पराभव केला. साखळी सामन्यातही भारतीय टीमनं पाकिस्तानचा 44-18 नं धुव्वा उडवला होता. प्रदीप नरवाल, सुरेंद्र नाणा, मनिंदर सिंग, अजय ठाकूर आणि संदीप नरवालनं भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर महिला टीमनं कोरियावर 42-20 मात करत अजिंक्यपदावर नाव कोरलं. मुंबईकर अभिलाषा म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय महिला टीमनं हा विजय साकारला आहे.